अरे तू म्हणजे बारामती पवारांनाच का टार्गेट केलं जात आहे, तुम्हाला खास करून टार्गेट केलं जात आहे. सातत्याने जे मोठे नेते येत आहेत इथे याच्या अगोदर कधी येत नव्हते आणि खूप अगोदरच या तयारीला खरं तर सुरुवात केली होती. सग ज्याला इलेक्शन लढायचं असतं ना तो कॅन्डिडेट नेहमी आधीच कामाला लागतो, तो फक्त त्याचा गाजावाजा करत नाही. काही लोक गाजावाजा करून बघतात. बघा घरात कसं असतं, काही सुना बऱ्याच असतात घरांमध्ये, काहींच्या बांगड्यांचा आवाज येतो आणि काही चुपचाप काम करत असतात. आता कुठली खरी चांगली सून हे लोकांच्या लक्षात येतच. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.